नमस्कार, बालूंची कविता चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी लागणारी वरी तांदळाची खीर. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, अर्धी वाटी वरी तांदूळ मी धुवून घेतले आहेत, एक वाटी साखर, हे ड्राय फ्रुट्स आहेत, काजू बदाम बेदाणे, दोन वाट्या दूध आणि दोन वाट्या पाणी, आणि तांदूळ भाजण्यासाठी दोन चमचे तूप लागणार आहे. एवढं साहित्य लागणार आहे. तर आपण आता बनवायला सुरुवात करूया. गॅस पेटवला. आता मी हे पाणी आहे ते उकळवून घेणार आहे. चांगल्यापैकी उकळवून घ्यायचं, म्हणजे खीर आपली पटकन शिजते, वेळ लागत नाही. आता कढईमध्ये मी तूप घालून घेते. उपवासासाठी एकदम कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी खीर आहे. तुम्हाला जर खिचडी रोज खाऊन कंटाळा आला असेल आणि कधी जर उपवास असेल तर तुम्ही ही वरी तांदळाची खीर नक्की करून पहा. पचायला पण हलकी आहे आणि खायला पण तेवढीच चांगली लागते. तूप तापलंय, गॅस मी थोडा कमी करते आणि आता हे तांदूळ घालून घेऊया. भाजून घेऊया थोडं. तांदूळ भाजून घेतल्यामुळे त्याला चव चांगली लागते. तुम्हाला कशी हवी तशी तुम्ही बनवू शकता. जाड हवी असेल तर थोडं दूध जास्त टाकायचं किंवा पाणी थोडं जास्त टाकून घ्यायचं, आणि घट्ट हवी असेल तर तेवढ्या पाण्यामध्ये होऊन जाते. वरी तांदूळ सुव्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जरा कोरडे व्हायला ठेवायचे, म्हणजे ते असे चिकटणार नाही. हे असं टाकल्यानंतर सारखं ढवळत राहायचं, नाहीतर ते करपू शकतात. एकदम बारीक असल्यामुळे गॅस स्लो ठेवायचा, मोठा करायचा नाही. व्हिडिओला नक्की लाईक करा व तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. उपवासासाठी तुम्हाला जर खिचडी बनवायची असेल आणि साबुदाणे घालायला विसरला असाल, भिजत घालायचे आणि पटकन हवी असेल तर हे वरी तांदळाची खीर चांगली पटकन बनवायला मिळते. पाणी आता हे उकळलं आहे. मी आता गॅस बंद करून घेऊया. तांदूळ आता हे भाजत आले आहेत, जास्तही करपवायचे नाहीये. हे आता भाजले, त्याचा कलर बदलला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे उकळलेलं पाणी ओतून घेऊया. तांदूळ शिजत आल्यावर त्याच्यामध्ये दूध घालायचं, नाही पहिलंच घातलं तर ते दूध आटून जाईल व अजून घट्ट होऊन जाईल खीर. म्हणून पहिला ती तांदूळ पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे चांगले आणि नंतर दूध ओतून घ्यायचं. एकदम सोपी आणि कमी साहित्यामध्ये ही खीर बनते. आता याला छान उखळी आली आहे. वरीचे तांदूळ बारीक असल्यामुळे ते पटकन शिजले जातात, जास्त वेळ लागत नाही शिजायला. आता आपण याच्यामध्ये हे काजू बदाम मनुके आहेत ते घालून घेऊया. हे आता तांदूळ शिजत आले आहेत. आता आपण याच्यामध्ये दूध ओतून घेऊया. दूध मी हे तापून थंड करून घेतलेलं आहे. गॅस थोडा मोठा करायचा आणि असं ढवळत राहायचं. हे आता शिजत आली आहे खीर. साखरेमध्येच मी वेलची पावडर घालून घेतली आहे. साखर घातल्यावर ढवळत राहायचं, नाहीतर दूध फाटू शकतं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर थोडं दूध किंवा थोडं पाणी टाकू शकता. चांगली व्यवस्थित आता घट्ट होत आली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्याच्यानंतर आता थोडस उतरताना त्याच्यामध्ये एक चिमूट भर मीठ घालून घ्यायचं, म्हणजे त्याने चव जरा चांगली येते. म्हणून किंचित मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे ते पचपचित लागत नाही.
साखर घालून किती गोड झाले असली तरी मिठाशिवाय त्याला चांगली चव येत नाही, म्हणून किंचित थोडस मीठ घालून द्यायचं। तर आपली ही खीर आता तयार झाली आहे। चला तर आपण आता हिला काढून घेऊया। इतकी छान दिसते आहे, काजू बदाम घातल्यामुळे अजूनच छान वाटते बघायला सुद्धा, तेवढीच खायला सुद्धा छान लागते। आपण आता ह्याच्यावर थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेणार आहोत। तुमच्याकडे जर केशर असेल तर तुम्ही केशरही घालू शकता। माझ्याकडे आता केशर नाही आहे त्याच्यामुळे मी काही ते घालत नाही आहे, तर मी पिस्त्याचे काप घातले, बाकी सगळं घातलेलं आहे त्याच्यामध्ये। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जसं आवडेल तसं किती हवं ते बघा आणि तुम्ही त्याप्रमाणे वापरू शकता। अशा प्रकारे आपली छान चविष्ट उपवासासाठी उपयुक्त अशी वरी तांदळाची खीर तयार झाली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, आणि अशीच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ताबडतोब मिळेल। तर आपण भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।